चळवळीत काम करताना माने घराण्यातील तिघांना खासदार बनवण्यासाठी कष्ट घेतले, तर राजू शेट्टी यांच्यासोबत काम करताना मतदारसंघ पिंजून काढला. मात्र निवडून आल्यावर त्यांच्यापैकी कुणीच कार्यकर्त्यांची दखल घेतली नाही. कोणताही पक्ष सर्वसामान्यांना उमेदवारी देत नाही, त्यामुळं कोणाच्या विरोधात नव्हे तर सामाजिक कामासाठी आणि घराणेशाहीचा बिमोड करण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेली 22 वर्ष चळवळीत कार्यरत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरच्या लढाईसह प्रसंगी उच्च न्यायालयातही धाव घेतली. नेते निवडणुकीला उभारल्यावर त्यांच्या प्रचारासाठी खळ आणि पोस्टर घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. आजवर माने घराण्यातील तिघांना आणि राजू शेट्टी यांना खासदार करण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय. मात्र निवडून आल्यावर हे नेते कार्यकर्त्यांची दखलही घेत नाहीत असा दावा शिवाजी माने यांनी केलाय. कोणताही पक्ष सर्वसामान्यांना उमेदवारी देत नाही, घराणेशाहीतील वारसांनाच उमेदवारी दिली जाते, पण सर्वसामान्य जनता फोडाफोडीच्या राजकारणाला आणि घराणेशाहीला कंटाळली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज संसदेत पोहोचवण्यासाठी आणि घराणेशाही नष्ट करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं शिवाजी माने यांनी सांगितलं. इथल्या यंत्रमानधारकांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, आम्ही जरी शेतकऱ्यांचं काम करतो असतो तर आम्ही अन्न निर्माण करतोय, पण तुम्ही इच्छितकर्जेवाले वस्त्र निर्माण करताय आणि हे बांधकाम कामगारवाले आहे, लक्षात घ्या. म्हणजे कसा योग जुळला, अन्न वस्त्र निवारवाले आम्ही सगळे एकत्र यायचं आहे. तुम्ही आम्ही बाळासाहेबांच्या पिढीचं काम आम्ही केलं, माने वहिनीचं केलं, तिसऱ्या पिढीचं धरिष्ठमानेच केलं आणि तिने 40 पिढ्यांना मिळवून ठेवायचं. हे आता चालणार नाही, घराणेशाहीची खीड नकोच आहे, म्हणून आम्ही उमेदवार वाढवायचा निर्णय. एक खासदार देशाचा नेता त्याच कारखान्याचे चेअरमन तर पुलिंग एजंट बसतात. आता यात सगळं म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली खरं पाहिजे, ज्यांचं शेतकऱ्यांच्यात काही राहिलं नाही त्यांना फक्त आपल्या भोवतीची गोळा करून गर्दी करून त्या पद्धतीनं त्यांचं गर्दी करून कामकाज चाललंय. ऍक्च्युली शेतकऱ्यांच्या मनात त्रासाची अजिबात राहिलेली नाही. इचलकरंजीचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो असं सांगून शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या राजू शेट्टी यांनीच शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचा आरोप शिवाजी माने यांनी केलाय. दरम्यान कर्नाटक रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, जिद्द बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सुतार, विश्वकर्मा पांचाळ समाज संघटनेचे अध्यक्ष संतोष पांचाळ, आपचे अभिषेक पाटील यांनी शिवाजी माने यांना पाठिंबा जाहीर केलाय. यावेळी सदाशिव कुलकर्णी, बाळकृष्ण पाटील, संभाजी लोले, बाळासाहेब पाटील, असलम सय्यद, गब्बर पाटील उपस्थित होते.